भाजपने लोकसभेबरोबरच विधानसभेची देखील तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, कारण भाजपने 288 मतदारसंघातील निवडणूक प्रमुख जाहीर केलेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे, त्यामुळे लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांसाठी भाजप तयारीला लागल्याचं दिसतंय. वाशिमचे रिसोड, कारंजा, मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी आनंदित झालेत. तर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसानं पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यामध्ये पूर्व मौसमी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं सर्वांचीच दैना उडाली. पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. मात्र शेतकरी वर्गाच्या कामाचा खोळंबा झाला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीमुळे अनेक शेतकऱ्यांचा 7-12 वर्षाचा भोगवटा अधिकार निघून चाललाय. सहाय्यक निबंधकांच्या या आदेशाविरुद्ध सरकारनं त्वरित पावलं उचलून स्थगिती द्यावी या मागणीसाठी 15 जूनला शेतकरी पतप्रतिष्ठा संरक्षण पंचायत भरवणार आहे आणि अशी माहिती शेतकरी संघटनांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांसह चड्डी मोर्चा काढला आणि हा मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांना दर मिळत नाही, द्राक्ष बेदाण्यापेक्षा सुरमुऱ्याचे दर हे जास्त आहेत, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना एकरी 1 लाख आणि बेदाणा उत्पादकांना प्रतिटन 1 लाख रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. दुधाचे दर वाढवा आणि दुधाला हमी भाव द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध म्हणून दूध रस्त्यावर ओतून देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तात्काळ दरवाढ केली नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. विकासाचा ध्यास म्हणजे